morning, students. Today we have learned to standard 7 subject general science, chapter number 2, plant structure and function. वनस्पति की रचना व कार्य. मुलानो तुम्ही या चैनल वर जर नवीन असाल तर सर्वप्रथम तुम्ही ही चैनल सब्सक्राइब करा, म्हणजे तुम्हाला या नंतरचे जे काही व्हिडिओज आहेत ते तुम्हाला मिळत राहतील व सर्वात पहिल्यांदा पाहायला मिळतील. चला तर मग आता आपण सुरुवात करूया. या अगोदर आपण या पाठामधील रूट म्हणजे मूळ हा पॉइंट कंप्लीट केलेला आहे, पाहिलेला आहे. आज आपल्याला पुढचा पॉइंट तो म्हणजे स्टीम, खोड व लीफ पान, हे दोन पॉइंट आपल्याला आज या व्हिडिओमध्ये पाहायचे आहे. चला तर मग सुरुवात करूया. लेट्स स्टार्ट. स्टीम, द स्टीम ग्रोज अबव द सॉइल फ्रॉम द प्लूमूल ऑफ द स्प्राउटिंग सीड्स. एज द स्प्राउट ग्रोज द लेंथ ऑफ स्टीम ग्रेज्युअली इन्क्रीजेस टू. बघा, या अगोदरच आपण पाहिलेलं आहे की जे स्प्राउटिंग सीड्स जे असतात, म्हणजे ज्या बिया जे असतात, बियाच्या वरच्या भागामध्ये, म्हणजे बी जमिनीमध्ये पेरल्याच्या नंतर जमिनीच्या वरच्या भागामध्ये जे उगवलं जातं त्याला काय म्हणतो आपण, हे खोड, आणि खालच्या भागाला आपण रूट, हे मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे. ग्रॅज्युअली इन्क्रीजेस, त्याची हळूवारपणे वाढ होत असते. देर आर नोड्स ऑन द स्टीम. बघा, स्टीमवर काय येत असतात, नोड्स येतात, हे लक्षात ठेवा. नोड्स, नोड्स म्हणजे पेरे म्हणायचं त्याला. हो, काही या ठिकाणी आहेत, या आकृतीमध्ये पहा, हे जे भाग आहे याला काय म्हणायचं, नोड्स म्हणजे पेरे. ऑन द स्टीम अँड लीव्ज कम्स आउट ऍट द नोड्स, आणि ह्या नोड्स मधूनच काय, हे जे पानं आहेत, हो का, या ठिकाणी अशा पद्धतीनं हे पान निघत असतात. द पार्ट्स ऑफ द स्टीम बिटवीन टू नोड्स इज कॉल्ड इंटर नोड. हा लक्षात ठेवा शब्द. हे जे दोन नोडच्या आतमधला जो भाग आहे, या भागाला काय म्हणायचं, इंटर नोड असे म्हणायचं. द पार्ट्स ऑफ द स्टेम बिटवीन टू नोड्स. बघा, ह्या खोडावरील ह्या दोन नोडाच्या भागामधील, दोन पेरांच्या आतमधल्या ह्या भागाला, ह्याला इंटर नोड किंवा ह्याला एक कांडे असे सुद्धा म्हणतात. द टीप ऑर द एपिकल एंड ऑफ द स्टीम इज कॉल्ड अ बड. बघा, ह्या खोडाचा वरचा जो टोकाचा भाग आहे याला काय म्हणायचं, बड. लक्षात ठेवा, बड म्हणजे मराठीमध्ये त्याला मुकुल असे म्हणतात. ऑब्झर्व अ ब्रँच ऑफ एनी प्लांट्स अँड आयडेंटिफाय इट्स डिफरंट पार्ट्स ॲज पर डायग्राम. आकृतीत दाखवल्याप्रमाणे तुम्ही आणखीन आपल्या परिसरामधील कोणत्याही वनस्पतीचे फांदी घ्या आणि ती फांदी घेऊन त्या फांदीचं व्यवस्थित निरीक्षण करा, ऑब्झर्वेशन करा, आणि या भागांचं निरीक्षण करा. बड, नोड्स, इंटर नोड्स, लीफ, बड आणि हे ग्रोविंग. तसंच तुम्हाला इथं एक आणखीन दुसरा प्रयोग सुद्धा तुम्हाला करण्यासाठी दिलेली आहे माहिती. कम्प्लीट द चार्ट, एक चार्ट दिलेला आहे, प्रयोग नाही तर चार्ट आहे. तर पहा, या चार्टमध्ये काय सांगितलेलं आहे, कलेक्ट इन्फॉर्मेशन अबाउट अदर लोकल प्लांट्स टू. तुमच्या परिसरामध्ये जे असलेले वृक्ष आहेत त्यांचं सुद्धा तुम्ही निरीक्षण करा. म्हणजे उदाहरणामध्ये पहिलं दिलेलं आहे शुगर केन, ऊस, दुसरं आहे फेनुग्रीक म्हणजे मेथी, आणि आणखीन एक तुमच्या मनावर घ्या, आणि असे तीन वनस्पतींचं तुम्ही विश्लेषण करायचं. त्यामध्ये थिकनेस म्हणजे त्याची जाडी जी आहे, ती जाडी म्हणजे सरकमफरन्स ऑफ नोड्स मिलीमीटरमध्ये नोंद करायची आहे. त्यानंतर लेंथ ऑफ इंटर नोड म्हणजे कांडे यांची लांबी जी आहे, या ठिकाणी तुम्हाला नोंद करायची आहे. त्या ठिकाणी हा स्टीम पॉइंट जो आहे तो आपला कम्प्लीट होतो. स्टीम पॉइंटमध्ये आपण काय शिकलोत, तर द स्टीम ग्रोज अबव द सॉइल, कुठे येते, जमिनीच्या वरच्या भागामध्ये. देन नोड्स ऑन द स्टीम्स आर द पॉइंट्स फ्रॉम वेअर द लीव्ज कम्स आउट. बघा, ह्या नोड्स मधून काय, हे लीव्ज जे येतात ते भाग. आणखी
लेंथ ऑफ स्टीम्स ग्रेज्युअली इन्क्रीजेस एज द स्प्राउट ग्रोज आणि हे जे कसे हळूवार पद्धतीने वाढ होत असते. द टिप ऑर द एपिकल एंड ऑफ द स्टीम इज कॉल्ड अ बड. हे जे वरचा भाग असतो त्याला आपण बड असे म्हणतो. ओके, द नेक्स्ट पॉइंट इज लीफ. लीफ जे पान, तर हा पॉइंट आपण आता या ठिकाणी आपण पाहणार आहोत. लीव्स ग्रोज फ्रॉम द नोड्स ऑन अ स्टीम. आताच वर पाहिलं आपण की ह्या नोड्स पासून काय पाने पानाची निर्मिती होत असते खोडावर. लीव्स आर जनरली थीन फ्लॅट अँड ग्रीन इन कलर. ते कसे असतात? जनरली पातळ पसरट आणि हिरव्या रंगाची असतात. द ब्रॉड स्प्रेड आउट पार्ट ऑफ द लीफ इज कॉल्ड द लीफ ब्लेड. लक्षात घ्या, हे जे भाग आहे हा जो एवढा ब्रॉड जो भाग आहे त्याला काय म्हणतो आपण? हा हे लीफ ब्लेड, म्हणजेच हा पानाचा पसरट भाग. और लॅमिना अँड इट्स एज इज कॉल्ड द लीफ मार्जिन. आणि हेचे जे हे कडेचा जो भाग असतो ह्या पानाचा असा हा याला म्हणायचं लीफ मार्जिन. बघा या ठिकाणी दाखवलेलं आहे, बघा हे लीफ मार्जिन, हे लीफ ब्लेड. हे लीफ ब्लेड म्हणजे हा पूर्ण भाग, याला मराठीमध्ये पर्णपत्र असं म्हणतात. याला काय म्हणायचं? पर्णपत्र, लीफ ब्लेड्स. आणि हे जे लीफ मार्जिन आहे या लीफ मार्जिनला मराठीमध्ये पर्णधारा असे म्हणतात. म्हणजे हे काय ह्या पर्णधारा? आणि या पर्णधारा प्रत्येक पानाच्या ह्या पानाच्या आकारावरून त्याच्या वेगवेगळ्या प्रकारच्या असतात. हे इथं पुढे तुम्हाला दिलेलं आहे. लीफ मार्जिन्स मे बी एंटायर डेंटेड ऑर लोब. म्हणजे यामध्ये सुद्धा आता सांगितल्याप्रमाणे की हे जे पर्णधारा आहेत ह्या पर्णधारा प्रामुख्याने सलग खंडित आणि दंतेरी असतात. बघा, एंटायर डेंटेड म्हणजे हे दंतेरी म्हणतात त्याला, आणि हे लोब म्हणजे हे खंडित, असे लोबड आहे त्याला खंडित म्हणायचं. हे डेंटेड म्हणजे हे असे थोडं अणकुचीदार असतात टोचल्यासारखे, आणि हे एंटायर म्हणजे हे असे गोलाकार सलग असतात. हे लीफ मार्जिनचे प्रकार आहे. देन द टीप ऑफ द लीफ इज कॉल्ड द लीफ अपेक्स. ओके, दिस इज अँड लीफ अपेक्स. बघा, हे लीफ अपेक्स म्हणजे पानाचं हे जे पुढचं टोक आहे याला काय म्हणायचं? लीफ अपेक्स. इट मे बी अ टॅपरिंग पॉइंटेड ऑर अ राऊंडेड. एक तर हे टॅपरिंग असतं हे काय या ठिकाणी, किंवा राऊंडेड सुद्धा असतं. लीव्स ऑफ सम प्लांट्स हॅव अ स्टॉक कॉल्ड अ पेटिओल. अँड लीव्स ऑफ सम प्लांट्स डू नॉट हॅव अ पेटिओल. पेटिओल म्हणजे काय? देठ. तर काही वनस्पतींच्या पानांना हे देठ असतात, तर काही वनस्पतीच्या पानांना देठ नसतात. द पोर्शन ऑफ द लीफ अटॅच टू द स्टीम इज कॉल्ड द लीफ बेस. बघा, लीफ बेस कशाला म्हणायचं? त्याला पर्ण तल असे म्हणतो. म्हणजेच जे पानं, म्हणजे जे पर्णपत्राचा जो भाग असतो किंवा जे पानं आहेत ते डायरेक्ट खोडाला जोडलेला भाग असतो त्याला म्हणायचं पर्ण तल. लक्षात घ्या, लीफ बेस. स्मॉल लीफ लाईक स्ट्रक्चर्स मे बी प्रेझेंट नियर द लीफ बेस. लक्षात घ्या, या ठिकाणी लीफ बेस कुठे दाखवलेला आहे का? या ठिकाणी इथं आहे लीफ बेस. हा जो भाग आहे हा स्मॉल इथं दिलेला आहे. पहा, स्मॉल लीफ लाईक स्ट्रक्चर्स मे बी प्रेझेंट नियर द लीफ बेस. ओके, दीज आर कॉल्ड स्टिपल्स. दिस वन, हे जे लीफ बेसच्या अगदी जवळ लहान लहान छोटीशी पानासारखा जो हिरवळ भाग दिसतो त्याला काय म्हणायचं? स्टिपल्स. डू यू सी स्टिपल्स इन ऑल प्लांट्स? नो, सर्वच वनस्पतीमध्ये असतात का असे? तर नाही. देन नेक्स्ट, लीव्स ऑफ सम प्लांट्स हॅव अ सिंगल अनडिवायडेड लीफ ब्लेड अँड अ सिंगल मिड रिब. सच लीव्स आर कॉल्ड सिंपल लीव्स. However, the leaf blades of leaves in some plants is divided into many small parts called leaflets.
and such leaves are called compound leaves. कंपाउंड लीव्स म्हणजे त्याला आपण काय म्हणतो, संयुक्त पान. रहा थोडक्यात मुद्दा मी परत तुम्हाला समजून सांगेल. बघा इथं एक शेवटची लाईन काय दिलेली आहे, सिंपल लीफ अँड कंपाउंड लीफ आर द टू मेन टाइप्स ऑफ लीव्स. आता हे पानाचे तुम्हाला मुख्य दोन प्रकार समजले, कोणते, सिंपल लीफ अँड कंपाउंड लीफ आर द टू मेन टाइप्स ऑफ लीव्स. टू मेन टाइप्स ऑफ लीव्स, पानाचे मुख्य दोन प्रकार कोणते, सिंपल लीफ अँड कंपाउंड लीफ. तर बघा हे जे दोन प्रकार दिलेले आहेत याच्यामध्ये इथं वर सांगितलेलं, लीव्स ऑफ सम प्लांट्स हॅव अ सिंगल अनडिवायडेड लीफ ब्लेड. बघा आता आपण हे वरचे पाहूया पानाकडे, हे जी त्याचे मध्यशीर आहे ही कशी आहे, एकच आहे. काही वनस्पतीच्या पानांमध्ये अशी एकच मध्यस्थीर असते, तर काही वनस्पतीच्या पानामध्ये त्या अशा अनेक असतात. ते आता आपल्याला थोडंसं पुढच्या पॉईंटमध्ये पाहायचंच आहे. तर आणि ह्या मध्यशिराची आहेत ही याची एकच आहे, आणि याच्यापासून अशा वेगवेगळ्या इकडे निघालेल्या आहेत. पहा पुढे, ऑब्झर्व अ ब्रँच ऑफ प्लांट्स लाईक द रोज, नीम, कोरिएंडर, हिबिस्कस, इटीसी. याचं ऑब्झर्वेशन करायचंय तुम्हाला आणि डिस्कस करायचे, चर्चा करायची की गुलाब, कडुलिंब, कोथिंबीर, जास्वंद इत्यादी जी काही छोटी छोटी फांदी घ्यायचं आणि त्याचं निरीक्षण करायचं आणि त्याच्यावरून तुम्हाला त्याचा अभ्यास करायचा आहे असं तुम्हाला हे सांगितलेलं. इन अ डिफरंट प्लांट्स द अरेंजमेंट ऑफ लीव्स ऑन द स्टीम इज अ डिफरंट. इट मे बी अ अल्टरनेट, अपोजिट, होल, स्पायरल, इटीस. So, according to the shape, leaves are rounded and palmate, lanceolate, linear, etc. म्हणजे या ठिकाणी जे खोडावर पानांची जी रचना असते ना, या खोडावरील पानांच्या रचनेनुसार त्याचे प्रामुख्याने हे जे प्रकार आहेत, हे प्रकार जे आहेत ते एकांतरित, आवर्तित, त्याच्यानंतर सम्मुख, हे वर्तुळाकार, असे वेगवेगळे प्रकार पडतात. ह्यालाच आपण अल्टरनेट, डिस्कसेट, अपोजिट अँड होल्ड असे हे पॉईंट दिलेले आहेत. तुम्ही ह्या वनस्पतीचं निरीक्षण करून पहा, तुम्हाला लक्षात येईल की खोडावर ज्यावेळेस हे पानं येत आहेत त्यावेळेस त्यांच्या पानांची रचना कशा पद्धतीची आहे आणि यावरून ह्याचे हे प्रकार पडलेले आहेत. बघा हे पानं, बघा हे एकमेकाच्या कम्प्लीट समोरासमोर येत आहेत. हे राऊंडेडमध्ये होल येत आहेत, हे अशा पद्धतीने आहेत. त्यानंतर हे अल्टरनेट, एक झालं इकडल्या इकडल्या बाजूला, एक इकडल्या बाजूला, एक असे अल्टरनेट येत आहे. त्यानंतर हा तुम्हाला इथे एक ट्रायझिस दिलेला आहे आणि खूप सोपं आणि छान असं तुम्ही घरी सुद्धा करून पाहू शकता अशा पद्धतीचं हे ट्रायझिस आहे. टेक अ पीपल लीफ अँड अ मेज लीफ अँड ऑब्झर्व देम केअरफुली. तुम्हाला एक काय करायचंय, पीपल लीफ पिंपळाचं पान घ्यायचंय अँड एक मेज लीफ म्हणजे मेज म्हणजे मका, मक्याचं पान घ्यायचंय आणि दोन्ही पानाचं तुम्हाला निरीक्षण करायचं आहे. द पीपल लीफ इज डिवायडेड इन टू टू इक्वल पार्ट्स बाय अ सिंगल मिड व्हेन विच लाईज अलॉंग द मिड लाईन ऑफ द लीफ ब्लेड्स. बघा पिंपळाचं पान घेऊन पाहिल्याच्या नंतर तुम्हाला लक्षात येईल की त्याच्या मधोमध एक शीर गेलेली आहे आणि त्या मधोमध एका शीरपासून तुम्हाला असे अनेक छोट्या छोट्या उपशिरा सुद्धा तुम्हाला दिसतील. द सेकंडरी व्हेन्स अराइज फ्रॉम द मिड व्हेन अँड दे आर ब्रँच अँड फ्रॉम अ नेटवर्क ऑर रेटिकुलम. अँड ऑन द अदर हँड इन लीव्स ऑफ मेज, आणि ह्याच्या बघा आता दुसऱ्या ह्या पानामध्ये जर पाहिलं मक्याचं पान, ऑल द व्हेन्स आर पॅरलल. ह्याचे जे व्हेन्स आहेत ह्या व्हेन्स कशा तुम्हाला ह्या सर्व समांतर दिसतील, पॅरलल दिसतील, रनिंग फ्रॉम द लीफ बेस टू द लीफ अपेक्स. अँड बघा या ठिकाणी जे आहेत ते कसे आहेत, सर्व समांतर आहेत. म्हणजेच खोडाला चिकटलेल्या पानाच्या भागापासून तर ते त्या पानाच्या टोकापर्यंत सर्व लाईन्स कशा एक समांतर दिसतील. ओके, देन दस द पीपल लीफ ब्लेड हॅज अ रेटिक्युलेट व्हेनेशन अँड द मेज लीफ ब्लेड हॅज अ पॅरलल व्हेनेशन. लक्षात ठेवा मुलांनो, इथं पुन्हा तुम्हाला दोन प्रकार लक्षात येतील की रेटिक्युलेट व्हेनेशन म्हणजे जाळीदार शिरा विन्यास असं म्हणतात, तर पॅरलल व्हेनेशन म्हणजे समांतर शिरा विन्यास असे म्हणतात. म्हणून यावरून पुन्हा आणखीन इथं तुम्हाला हे पानाचे
पुन्हा दोन प्रकार लक्षात येतील, रेटिकुलेट व्हेनेशन अँड पॅरलल व्हेनेशन. व्हेनेशन इज ऑफ टू टाइप्स, रेटिकुलेट व्हेनेशन अँड पॅरलल व्हेनेशन. जाळीदार शिराविन्यास आणि समांतर शिराविन्यास, हे कसं आहे? जाळीदार शिराविन्यास आहे, त्याला रेटिकुलेट व्हेनेशन म्हणायचं. आणि हे कसं आहे? पॅरलल व्हेनेशन, म्हणजे याला समांतर शिराविन्यास असे म्हणतात. हे दोन्ही लिव्ह तुम्ही याचा अभ्यास प्रत्यक्षरित्या करू शकता. ऑब्झर्व द लिव्ज ऑफ सम अदर प्लांट्स इन युअर सराउंडिंग्स अँड आयडेंटिफाय द टाइप्स ऑफ व्हेनेशन. आणखीनही तुम्ही दुसऱ्या आणखीन बऱ्याचशा वनस्पतीचे पानं घेऊ शकता आणि हे पानं घेऊन त्याचा अभ्यास तुम्ही या पद्धतीनं करू शकता की कोणते झाडाचे पानं हे रेटिकुलेट व्हेनेशनमध्ये मोडतात तर कोणत्या झाडाची पानं हे पॅरलल व्हेनेशनमध्ये मोडतात. ओके, अ लिटल फन तुमच्यासाठी, एक अ लिटल फन, थोडीशी गंमत दिलेली आहे. म्हणजेच काय सांगितलेलं आहे पहा, टेक अ फॉलन पीपल लीफ अँड सोक इट इन वॉटर फॉर 15 to 20 days. एक पिंपळाचं जमिनीवर पडलेलं एक पान घ्या किंवा एक पिंपळाचं पान घ्या आणि ते पान 15 to 20 days तुम्हाला पाण्यामध्ये ठेवायचं आहे, लक्षात ठेवा. काय सांगले? सोक इट इन अ वॉटर ऑफ 15 to 20 days, 15 to 20 days पाण्यामध्ये ठेवायचं. अँड ड्राय इट अँड मेक अ ग्रीटिंग कार्ड्स ऑफ द लेस लाईक लीफ यू गेट. आणि 15 to 20 days नंतर त्याला बाहेर काढल्यानंतर त्या पानामधील जे काही क्लोरोफिल आहे ते क्लोरोफिल पूर्णतः संपून गेलेलं असतं आणि त्यामध्ये त्या पानामध्ये तुम्हाला फक्त काही नाही तर दुसरं जाळीदार सगळे शिराविन्यास जे आहेत, व्हेन्स जे आहेत त्या तुम्हाला दिसतात आणि त्यामुळे ते पान अतिशय सुंदर असं दिसतं. त्याचा ग्रीटिंग कार्ड म्हणून सुद्धा तुम्ही वापर करू शकता किंवा शोभेच्या वस्तूमध्ये सुद्धा त्याचा वापर करू शकता. हे तुमच्यासाठी एक गंमत म्हणून या ठिकाणी फन म्हणून तुम्हाला दिलेलं आहे, हे करून पहा. त्यानंतर तुम्हाला एक चार्ट दिलेला आहे, कम्प्लीट द फॉलोइंग चार्ट बाय ऑब्झर्विंग द प्लांट्स अराउंड यू. आपल्या परिसरामध्ये आढळणाऱ्या ज्या काही वनस्पती आहेत त्या वनस्पतीचे पानं घ्यायचे आणि तुम्हाला ह्याचं ऑब्झर्वेशन करायचं आहे. ऑब्झर्वेशन करत असताना हे इथं मेज, चना, पिपल दिलेलं आहे, तुम्ही बाकीचे मनानं घेऊ शकता. आणि त्यामध्ये टाईप्स ऑफ लीफ, शेप ऑफ लीफ ब्लेड, व्हेनेशन, शेप ऑफ ए लीफ मार्जिन, शेप ऑफ लीफ अपेक्स, पेट्युअल येस ऑर नो, स्टिपूल येस ऑर नो, अरेंजमेंट ऑफ स्टीम्स, हे जे आहेत हे तुम्हाला जे दिलेले आहेत, पानाचा प्रकार आहे, पर्णपत्राचा आकार आहे, त्याच्यानंतर हे त्याचे व्हेनेशन्स आहेत, शेप्स आहेत, म्हणजे हे सर्वच बाबींचा तुम्हाला विचार करायचा आहे, त्याचं ऑब्झर्वेशन करायचं आहे. आणि ऑब्झर्वेशन करून तुम्हाला इथं त्या ठिकाणी त्याची मांडणी करायची आहे. तर या ठिकाणी तुमचा हा छोटासा जो पॉईंट आहे तो म्हणजे स्टीम अँड लीफ हा कम्प्लीट झालेला आहे. त्यानंतरचा जो पॉईंट आहे तो म्हणजे फ्लॉवर, तो फ्लॉवर पॉईंट आपण हा पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर जर तुम्हाला हा व्हिडिओ खरंच आवडला असेल तर तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे अशाच पद्धतीचे जे काही नवनवीन व्हिडिओ आहेत ते व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच तुम्ही लाईक करायला पण विसरू नका. थँक्यू.